वाढती महागाई, बेरोजगारी आणि सततच्या पावसामुळे होत असलेले शेतकऱ्यांचं नुकसान आदी मागण्यांसाठी रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झणक यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा आमदार यांचे जनसंपर्क कार्यालय येथून सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर पोहोचलाय. या ठिकाणी तहसीलदार अजित शेलार यांना निवेदन देण्यात आलंय. निवेदनात नमूद करण्यात आलं आहे की देशामध्ये सतत वाढत चाललेली महागाई आणि प्रत्येक वस्तूवर आकारण्यात येणारे GST यामुळे सर्वसामान्य माणसाचं जीवनमान फार विस्कळीत झालंय. ते मार्गी लागले पाहिजे. ओला दुष्काळ रिसोड तालुक्यामध्ये जाहीर झाला पाहिजे. जे पाण्यामुळे अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे झालेच पाहिजे. आणि आणि शेतकऱ्यांना जे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचे 50,000 किंवा त्यापेक्षाही जे नुकसान झालं ते लाभ मिळालाच पाहिजे. आणि जो मोदी सरकार जे सांगते जे डिजिटल इंडियाची जी संकल्पना मोदी सरकारने आणली आहे, परंतु मोदी सरकारला आम्हाला हे सांगायचं आहे की आजही सर्वसामान्य माणूस कुटुंबातील माणूस जो आहे तो आपल्या मूलभूत गरजांसाठी जो संघर्ष करत आहे, तर मोदी सरकार तुम्ही सर्वसामान्य कुटुंबाकडे लक्ष द्या. म्हणून आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो. आणि राहुलजी गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. अमित दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. काँग्रेस पक्षाचा विजय असो. मोदी सरकार हाय हाय. शंकर पाटील खंडारे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाशिम.